नमस्कार मित्रांनो, कोकणी प्रवर्तक या युट्यूब चॅनलवर मी सिद्धांत तुमचं स्वागत करत आहे. जवळजवळ 11:40 झालेले आहेत आणि फोड आमची चालूच आहे. आमचा एकच नांगर आहे आणि इथे फोड चालू आहे. 7:30 पासून ते 11:40 पर्यंत बैल चालतच आहेत. मधी मधी थोडा थोडा आराम केलेला आहे आणि आम्ही आत्ता शेवटला बैल कसे सोडतात, त्यांना पाण्यावरून कसे आणतात, पाणी पाजून कुठून आणतात आणि वाड्यामध्ये कशाप्रकारे त्यांना पेंड टाकतात हे तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर चला तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमधून सगळी मेहनत पाहूयात. तर मित्रांनो, ही पारंपरिक पद्धत आहे नांगरणी, म्हणजेच फोड करणे. ही नांगराने फोड करणे ही पारंपरिकच पद्धत आहे. आजूबाजूला जिथे मी पाहतोय, आजूबाजूच्या गावामध्ये तर सगळे ट्रॅक्टरनेच फोड करत आहेत, बेर करत आहेत आणि चिखलीसुद्धा ट्रॅक्टरनेच करत आहेत. म्हणजेच हे सध्या ट्रॅक्टरचंच युग चाललेलं आहे. तर ही पारंपरिक पद्धत लोपावत चाललेली आहे आणि बऱ्याच जणांकडे नांगर हे खूप कमी झालेले आहेत. आणि जर तुम्ही गावाकडे आलात किंवा जे कोणी गावामध्ये असेल तर तुम्ही हे पाहिलंच असाल की प्रत्येक गावामध्ये ट्रॅक्टरचा आवाज येतच असेल आणि ट्रॅक्टरने शेती होतच असेल. मित्रांनो, नांगराची शेती चांगली की ट्रॅक्टरमधून केलेली शेती चांगली हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मित्रांनो, फोड करताना शेतामध्ये ढिपल येतात आणि हे ढिपल फोडण्यासाठी हे शेतकऱ्याचं हत्यार आहे, त्याला म्हणतात मोगरा. तर हा मोगरा खास बनवलेला आहे एका लाकडापासून आणि त्याला हा मोठा दांडा लावलेला आहे, जेणेकरून ज्या वेळेला आपण ढिपल फोडतो त्यावेळेला आपल्या पाठीला त्रास न होण्यासाठी हा मोठा दांडा केलेला आहे. आणि जसा आपण हातोडा मारतो त्या पद्धतीने ह्याचं वजन आहे आणि त्या पद्धतीने याचं वजन आहे.
आणि ज्या वेळेला आपण ढिपलावर याला मारू त्यावेळेला ते ढिपल फुटलं जातं अशा पद्धतीने त्याची रचना केलेली आणि त्याला बनवलेलं आहे. तर मित्रांनो या मोगऱ्याला या अवजाराला आमच्याकडे मोगरा असे म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. चला तर मित्रांनो बैल सोडण्याची तयारी चालू आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे बैल सोडतात आणि काढणी काय असते त्यानंतर कासरे काय असतात कशा पद्धतीने शिवाल वगैरे शिवालाला बांधलेली रशी सोडतात ते तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. बैल थांबलेले आहेत फोड करून झालेला आहे पट्टा. हा पट्टा जो तुम्ही पाहताय तो हा पट्टा दुपारपर्यंत झालेला आहे. हे पुढचं पण जे केलेलं आहे ते सकाळपासून सगळं हे दुपारपर्यंत सगळी शेती म्हणजेच फोड केलेली आहे या बैलाने. आणि तिकडे आमचा आदेश नांगर साफ करत आहे कोयतीने. जो जी माती लागलेली आहे ती माती साफ करत आहे. जोकाड
400 रुपये घेईल ना, त्यांचं पैसे वाचतील. चला तर मित्रांनो, बैलांना पाणी पाजून झालेलं आहे आणि अशा प्रकारे कोकणामध्ये जे बैल नांगर पकडतात ती अशा प्रकारे मेहनत असते. भर उन्हातून नांगर पकडला जातो आणि फोड केली जाते, त्यानंतर बेर, त्यानंतर पावसातून भरपूर पावसातून चिखली केली जाते. या व्हिडिओमधून असा संदेश द्यायचा होता की भर उन्हामधून अशी बैल वगैरे शेतकरी काम करत असतो आणि आपण विनाकारण अन्न वाया घालवत असतो. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमधून भेटू. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कोकणी प्रवर्तक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
घेऊ, ग्रेंड केल्याच्या नंतर टाका।